नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं. 6 तारखेला निवडणूक आयोगासमोर उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय. निवडणूक आयोगाकडून मला हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. माझ्यासोबत वकीलही उपस्थित असणार आहेत. आमची बाजू आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडू, असं शरद पवार यांनी म्हटलंय. शेवटचा प्रश्न, निवडणूक आयोगासमोर ही जी बाजू आहे ती कशा पद्धतीने मांडली जाईल, कारण तिथे कायद्यानुसार 2/3 आपल्याला हे दाखवावं लागतं. असं काही नाही, म्हणजे त्याला 6 तारखेला मला समन्स आलेलं हजर झालं. मी जाणार आहे, आमचे वकील हजर असते, आमची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली. राष्ट्रवादीचा संस्थापक कोण, अध्यक्ष कोण हे जनतेला माहीत असल्याचं शरद पवार म्हणालेत. अजित पवार गटाला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. जे लोक भाजपसोबत आहेत ते राष्ट्रवादीत असू शकत नाहीत, असंही शरद पवार म्हणाले. आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे हे साधारणतः लोकांना माहीत होतं, आणि त्यामुळं लोकांची भावना ही अनुकूल आहे असं जे आमचे लोक सांगतात त्याच्यात तथ्य आहे. जे लोक भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत ते राष्ट्रवादीमध्ये असू शकत नाही. आज कुणी भाजपवर जायची भूमिका घेऊन तजवीज करण्याच्या संबंधीचा विचार करत असेल तर तो विचार आम्ही स्वीकारणार नाही. आणि त्याचं कारण, कालच्या निवडणुकीमध्ये विधानसभा असो किंवा लोकसभा असो, लोकांनी मतदान जे केलं ते भाजपच्या विरुद्ध केले, आणि भाजपच्या विरुद्ध मतदान केलं असेल तर त्याचा आदर हा आव्हान ठेवावा लागेल.